इतिहासाची साथ वाईटावर मात, भविष्याची आस सत्याचा ध्यास। पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह। नमस्कार, मी आयशा रुस्तुम। राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या विचारमुद्रा या विशेष सत्रात आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। पॉझिटिव्ह विचार आणि निगेटिव्ह विचार यांचा फरक काय ते जाणून घेऊया। एक सुप्रसिद्ध लेखक आपल्या अभ्यासिकेत निवांत बसले होते। अचानक काय आठवलं म्हणून त्यांनी एक कागद पेन घेतला आणि लिहायला सुरुवात केली। या वर्षात माझ्या शरीरातलं पित्ताशय काढून टाकलं आणि त्या आजारपणामुळे मला बरेच दिवस अंथरुणाला खिळून राहावं लागलं। याच वर्षात मी माझ्या आयुष्यातील 60 वर्ष पूर्ण केली आणि मी ज्या प्रकाशन कंपनीत माझी उमेदीची 30 वर्षे नोकरी केली ती नोकरी मी सेवानिवृत्त झाल्याने बंद झाली। याच वर्षात माझ्या वडिलांच्या दुःखद निधनाचं दुःख मला पचवावं लागलं। याच वर्षात माझा लाडका मुलगा त्याच्या वैद्यकीय शिक्षणाच्या परीक्षेला मुकला त्याच्या झालेल्या कार अपघातामुळे। जखमी अवस्थेत त्याला हॉस्पिटल आणि घरी बरेच दिवस काढावे लागले, शिवाय गाडीचे नुकसान झाले ते अजून वेगळेच। आणि शेवटी त्याने लिहिले, खरंच किती वाईट आणि दुःखदायक ठरले हे वर्ष माझ्यासाठी। इतक्या त्यांची पत्नी त्या ठिकाणी आली। भरलेले डोळे आणि विचारात गढून गेलेल्या आपल्या पतीकडे पाहताच त्यांना काहीतरी वेगळं असल्याचा अंदाज आला। सावकाशपणे त्यांनी तो टेबलवरचा कागद उचलला आणि काही न बोलता त्या खोलीतून निघून गेल्या। थोड्या वेळाने पुन्हा त्या खोलीत आल्या। त्यावेळी त्यांच्या हातात एक दुसरा कागद होता। तो कागद त्यांनी त्यांच्या पतीच्या कागदाशेजारी ठेवला। लेखक महाशयांनी तो कागद उचलून वाचायला सुरुवात केली। त्यात लिहिले होते, गेले कित्येक वर्ष ज्याचा त्रास मी माझ्या शरीरात काढला ते पित्ताशय अखेर या वर्षात मी काढून टाकले। आता मला कुठलाही त्रास नाही, मी अत्यंत सुखी झालो यामुळे। याच वर्षात मी माझ्या आयुष्याची 60 वर्षे अगदी कुठल्याही अडथळ्याशिवाय यशस्वीरित्या पार पाडली आणि एक चांगल्या नोकरीतून सन्मानाने सेवानिवृत्त झालो। आता अजून चांगलं आणि लक्षपूर्वक लिहायला माझ्याकडे भरपूर वेळ आहे। याच वर्षात माझे तितुरूप वडील वयाचा 95 वर्षी अगदी कुठलाही आजार नसताना आणि कोणावर अवलंबून न राहता ही लोकीची यात्रा संपवून शांतपणे मार्गस्थ झाले। याच वर्षी माझ्या मुलाला एक नवीन आयुष्य मिळालं। जीवघेणा कारच्या अपघातातून जरी कार पूर्णपणे मोडीत निघाली तरी तो बचावला आणि कोणत्याही अपंगत्वाशिवाय परत अभ्यासाला जोमाने लागला। आभारी आहे देवा, किती सुंदर आणि चांगलं वर्ष दिलंस तू मला। बघा मित्रांनो, तेच प्रसंग पण पाहण्याची दृष्टी वेगळी। नकारात्मक विचार बाजूला सारून एक सकारात्मक विचार करायला भाग पाडणारी। आपल्या आयुष्यातही बरे वाईट प्रसंग घडत असतात। आपण ज्या दृष्टीने त्याकडे पाहतो तसा आपल्या मनावर वाईट चांगला परिणाम होतो। प्रत्येक घटनेला जसा कार्यकारण भाव आहे तसाच वेगळा अर्थ आहे। आपण काय अर्थ घ्यायचा तो आपण ठरवायचा। त्या घटनेची वाईट बाजू न पाहता चांगली बाजू, सकारात्मक बाजू डोळ्यासमोर ठेवायला शिका। जे होतं ते चांगल्यासाठीच हा आशावाद मनाशी बाळगून पुढील आयुष्याचा सकारात्मक आणि काळजीपूर्वक विचार करा। जगणं अजून सुखकारक, सुसह्य आणि मजेशीर होईल। एव्हरी डार्क क्लाउड हॅज अ सिल्वर लायनिंग। प्रत्येक काळ्या ढगाला एक रुपेरी कड असते हेही लक्षात ठेवा। शेवटी चिडचिड करून जगायचं की आनंद घेत हे आपल्या विचारांवरच ठरणार आहे। आपल्याकडं काय नाही याचा विचार करण्यापेक्षा जे आहे त्याचा योग्य ते उपभोग घेऊन नसलेल्या किंवा आवश्यक गोष्टी मिळवायचा प्रयत्न करा। दुःखात सुख शोधा, सुखात दुःख नको। शेवटी पाडगावकरांच्या ओळी आठवतात, पेला अर्धा सरला आहे असंसुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा भरला आहे असंसुद्धा म्हणता येतं। सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा। मित्रांनो, सकारात्मक व्हा, आनंद लुटा। या भागात इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढील भागात। तोपर्यंत पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह। धन्यवाद। मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह।